नमस्कार, मी हर्षाली कापडणीस. आज मी तुम्हाला ब्रेड नाईफ आणि पॅलेट नाईफ कसे चूज करायचे आणि कोणत्या टाईपचे असतात त्याच्याविषयी माहिती देणार आहे. सर्वप्रथम हे ब्रेड नाईफ आहे, त्यानंतर प्लेन पॅलेट नाईफ, अँग्युलर पॅलेट नाईफ आणि आपली स्टीलची स्केल आहे जी आपण स्कूलमध्ये वापरतो. अशा पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही केकच्या आयसिंगसाठी वापरू शकतात. सर्वप्रथम आपण ब्रेड नाईफ कोणत्या टाईपचे असतात त्याच्याविषयी माहिती बघूया. दोन टाईपचे असतात, ज्यांचे टीथ एकदम जवळजवळ असतात आणि दुसरे असतात त्यांचे टीथ थोडे गॅप्सने असतात. ज्यांचे टीथ जवळ असतात ते थोडंसं कट करताना थोडं खालीवरती व्हायचे चान्सेस असतात आणि त्यांचे एजेस म्हणजे शार्पनेस असतो तो थोडासा कमी असतो. पण जे गॅप गॅपने टीथ असतो त्यांना शार्पनेस पण जास्त असतो आणि त्याच्याने एकदम इझिली पटकन कट होतं. इव्हन नाईफचे जे पकडायचं हँडल असतं ते पण तुमचं व्यवस्थित पाहिजे, जेणेकरून करताना तुमचा नाईफ फिरायला नको. अशा पद्धतीने तुम्ही नाईफ चूज करायचा आहे. याच्यामध्ये 8 इंचेस, 10 इंचेस आणि 12 इंचेस अशा साईज अवेलेबल असतात. नेहमी नाईफ हा चूज करताना व्यवस्थित हँडल, त्याची क्वालिटी आहे ती एकदम व्यवस्थित असावी, नाहीतर मग तुमचं कट करताना व्यवस्थित कट होत नाही. बरेच लोक स्टार्टिंगला आपला किचन नाईफ आहे त्याच्याने कट करतात, पण किचन नाईफने व्यवस्थित कट होत नाही, तुमचं लेअरिंग आणि खालीवरती व्हायचे चान्सेस असतात. त्यामुळे शक्यतो केक कटिंग करताना ब्रेड नाईफच वापरावा. आणि बरेच जण इव्हन अजून थ्रेडने पण कट करतात, पण स्टार्टिंगला तुम्हाला एखाद दुसरा केक कट करायचा असेल तर तुम्ही थ्रेडने कट करू शकता, किंवा मोठे केक पण थ्रेडने कट करताना तुमचं खालीवर लेअरिंग होऊ शकते. त्याच्यामुळे तुम्ही कधीही चूज करताना ब्रेड नाईफच चूज करावा केक कटिंगसाठी. याच्यामध्ये साधारण 8, 10 आणि 12 इंचेसचे जे नाईफ मिळतात त्यातला 10 इंचेसचा नाईफ तुम्ही प्रेफर करावा. त्याच्याने अगदी 1/2 किलोचा पण आणि 2 किलोचा पण केक व्यवस्थित कट होतो. आणि साधारण यांची रेंज 125 ते 150 रेंजमध्ये अवेलेबल असतात. तुमची प्राईस व्हेरी फक्त शॉपनुसार होऊ शकते, अदरवाईज 125 ते 150 रेंजमध्ये हे मार्केटमध्ये इझिली अवेलेबल होतात. हे आयसिंग नाईफ आहेत, प्लेन आहेत. यांना आयसिंग नाईफ किंवा पॅलेट नाईफ असे दोघं नावं आहेत. शक्यतो बरेच जण याला आयसिंग नाईफ म्हणतात. हे प्लेन आयसिंग नाईफ आहे. याच्यात साईज 10 इंचेस, 8 इंचेस आणि 6 इंचेस अशी आहे. त्यानंतर कधी चूज करताना व्यवस्थित चांगल्या क्वालिटीचे नाईफ चूज करावे, जेणेकरून त्यांना बेंड येणार नाही. जर नाईफला बेंड आला तर तुमचं आयसिंग प्रॉपर होत नाही. आणि त्यानंतर तुमचे जे धरायचं हँडल असतं नाईफचं तेही त्याची क्वालिटी चांगली असावी, नाहीतर मग आयसिंग करताना कधी कधी हे जर लूज झालं तर तुमचं आयसिंग पण व्यवस्थित होत नाही. त्यानंतर याचा जो ब्रॉडनेस आहे तो व्यवस्थित असावा. थोडा ब्रॉड नाईफ घ्यावा, कधी छोटा नाईफ घेऊ नये, जेणेकरून तुमचं आयसिंग एकदम व्यवस्थित प्लेन आणि फिनिश्ड होऊ शकतं. आता यामध्ये हा 6 इंचेस, 8 इंचेस, 10 इंचेस नाईफमध्ये शक्यतो 8 किंवा 10 इंचेस प्रेफर करावा, कारण त्याच्याने छोटा केक पण तुमचा कव्हर होईल आणि मोठा केक पण कव्हर होत असतो. जर तुम्ही 6 इंचेस घेतलं तर यांचं तुम्ही जास्तीत जास्त 1 kg केक तुम्ही याच्याने व्यवस्थित आयसिंग करू शकता. त्यामुळे चूज करताना नेहमी 8 इंचेस अँड 10 इंचेसचे नाईफ प्रेफर करायचे. साधारण यांची रेंज 6 इंचेसच्या नाईफची 65 to 70 rupees, यांची 85 to 90 rupees आणि हा एक साधारण 95 to 100 rupees रेंजमध्ये मिळते. शॉपवाईज थोडी रेंज व्हेरी होते. आता आपण हे अँग्युलर पॅलेट नाईफ आहे किंवा बेंड पॅलेट नाईफ म्हणतात यांना, तसंच यांनाही आयसिंग नाईफ म्हणतात, यांचा युजेस आपण सांगणार आहोत. याच्यात पण 6 इंचेस, 8 इंचेस आणि 10 इंचेस अशा साईज अवेलेबल असतात. जिथे प्लेन नाईफने व्यवस्थित आयसिंग होत नाही तिथे हा अँग्युलर नाईफ व्यवस्थित यूज होतो. तिथे कॉर्नर्समध्ये किंवा खालच्या पार्टमध्ये जिथे पॅलेट नाईफने प्लेनवाल्या आयसिंग होत नाही तिथे ह्या नाईफचा यूज करून व्यवस्थित आयसिंग केली जाते. त्यानंतर जेव्हा केक तुमचा टर्न टेबलवरनं बेडशीटवर शिफ्ट करतो तेव्हा हा नाईफ तुमचा व्यवस्थित उपयोगात येतो, कारण याला सपोर्ट असतो बेंडमुळे. व्यवस्थित तुमचा केक उचलून तुम्ही बेडशीटवर ठेवू शकता. ह्या पण नाईफमध्ये चूज करताना शक्यतो 8 इंचेस ते 10 इंचेसचेच नाईफ चूज करायचे, कारण याच्याने अगदी 1/2 किलोचा पण तर 2 किलोपर्यंत केक तुमचे व्यवस्थित आयसिंग करून होतात. त्यामुळे प्रेफर करताना नेहमी 8 इंचेस और 10 इंचेसचाच नाईफ प्रेफर करावा. साधारण हा 6 इंचेसवाला आहे, याची रेंज 75 to 80 rupees मिळते. त्यानंतर हा 8 इंचेसवाला आहे, याची रेंज 80 to 90 rupees मिळते. आणि हा 10 इंचेसवाला नाईफ आहे, याची साधारण 100 to 110 rupees रेंज अवेलेबल आहे. हे मार्केटवाईज
किंवा शॉप वाईज तुमच्या रेंज थोड्याशा प्राइसच्या व्हेरी होत असतात, पण साधारण ह्या रेंजमध्येच हे अवेलेबल असतात मार्केटमध्ये. ही स्टीलची स्केल आहे, आपण एज्युकेशनच्या यूजसाठी वापरतो. हिच्याने पण आयसिंग खूप छान होतं. मी तरी प्रेफर करते, माझ्या बरेच व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल केकचं आयसिंग हे या स्केलने केलंय, खूप छान फिनिशिंग येते. तर तुम्ही याच्याने पण आयसिंग ट्राय करू शकतात. ही साधारण एक 30 ते 40 रुपयाला मार्केटमध्ये अवेलेबल असते. अशा पद्धतीने आपण ब्रेड नाईफ आणि पॅलेट नाईफची माहिती बघितली आहे. तर आपण ब्रेड नाईफमध्ये मोठे टीथ असलेला आणि शार्प असलेला नाईफ कधी प्रेफर करावा, आणि त्याच पद्धतीने पॅलेट नाईफ आणि अँग्युलर पॅलेट नाईफमध्ये तुम्ही 8 इंचेस किंवा 10 इंचेसचा नाईफ यूज करावा, जेणेकरून तुमचे सगळे केक याच्याने कव्हर होतील.